विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन या घटकावरील स्वाध्यायामधील प्रश्न 5वा क्वेश्चन नंबर 5 यामधील ए आणि बी ही दोन उदाहरणं आपण सोडवून पाहिलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 5C यामधील उदाहरण सोडवणार आहे. हा जो व्हिडिओ आहे तो मराठी आणि सेमी दोन्ही माध्यमांच्या मुलांकरता बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हे उदाहरण काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये न पाहता सोडवण्याचा सराव करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेजारीच बेल आयकॉन आहे, हे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन एखादा व्हिडिओ तयार केला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर बघूया आजचं उदाहरण क्वेश्चन नंबर 5C. बघा हे तर पाहूया एक्झाम्पल. द मास अँड वेट, द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 किलोग्रॅम अँड 49 न्यूटन. मास 5 किलोग्रॅम अँड वेट 49 न्यूटन. रिस्पेक्टिवली व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून, what will be their values on moon, assume that the acceleration due to gravity on the moon is 1:6 of that on the earth. म्हणजेच या ठिकाणी एका वस्तूचं वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 किलोग्रॅम व 49 न्यूटन आहे. जर चंद्रावर जीचं मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचं वस्तुमान व वजन चंद्रावरती किती असेल. बघा उदाहरण सोडवताना आपल्याला सुरुवातीला गिव्हन लिहायचं असतं. तर गिव्हन डाटा हा काय करायचा, या ठिकाणी सुरुवातीला आपण लिहायचं मास, याला मराठीमध्ये वस्तुमान. हे मास किंवा वस्तुमान कुठंही गेलो तरी कसं असतं, सारखंच असतं. कोणत्याही ग्रहावर जा, त्या ठिकाणी मास आणि वस्तुमान काय असतं, सारखं असतं. आणि हे किती आहे, 5 किलोग्रॅम. त्यानंतर पृथ्वीचं त्वरण, अर्थ ऍक्सेलरेशन, अर्थ ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी त्वरण आलं बघा, पृथ्वीचं त्वरण. यम आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, मास यम किती आहे, 5 किलोग्रॅम. आणि वजन वेट हे किती आहे, डब्ल्यू, डब्ल्यू बरोबर 49 न्यूटन. आपल्याला किंमत जी काढायची आहे ती कशाची काढायची आहे, जीची काढायची. मग जीचं मूल्य काढण्यासाठी आपण सूत्र जे वापरायचं आहे ते सूत्र कोणतं आहे, डब्ल्यू इज इक्वल टू एमजी. डब्ल्यू इज इक्वल टू एमजी या सूत्राचा वापर करून आपण काय करायचंय, जीचं जे मूल्य आहे ते काढायचंय. डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय, वेट, वेट या ठिकाणी 49 दिलेलं आहे. 49 बरोबर वस्तुमान मास 5 किलोग्रॅम आणि जीचं जे मूल्य आहे ते काय करायचंय आपल्याला, या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला काय करायचंय, जीचं मूल्य काढायचंय. जीचं मूल्य काढण्याकरता इथं 5 याला गुणिले ते या बाजूला आले तर काय होतात, याला भागिले होतात. 49 भागिले 5 बरोबर काय आलं, जी आलं. आता जीचं मूल्य काढायचंय, जी बरोबर 49 ला 5 न भागायचं, 5 90 45. पुन्हा दशांश चिन्ह आलं, 4 उरले, 4 वरती 0 घेतला,
548 हे गुरुत्व त्वरण या ठिकाणी 9.8 आलं आणि याचं जे एकक आहे हे एकक आहे मीटर पर सेकंद वर्ग. यानंतर आपण चंद्रावरती त्या वस्तूचं वजन काढायचं. मग चंद्रावर मून चंद्रावर वस्तूचं वजन काढूया. या ठिकाणी देखील आपल्याला चंद्रावरील वस्तूचं वजन काढण्यासाठी डब्ल्यू बरोबर एम जी हा एक सूत्र काय करायचंय वापरायचंय. एम बरोबर 5 किलोग्रॅम. एम 5 किलोग्रॅम वस्तूचं वजन काढायचंय त्यामुळे इथं प्रश्नचिन्ह आला. जी जीचं जे मूल्य आहे हे जीचं मूल्य 9.8 आणि चंद्रावरती जीचं मूल्य पृथ्वीच्या 1/6 असतं त्यामुळे इथं 1/7. याच किमती आपण या सूत्रामध्ये भरूया डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. डब्ल्यू काढायचं आहे त्यामुळे इथं एम एम ची किंमत किती आहे 5 गुणिले जी 9.8 गुणिले 1/6. आता हे गणित सोडवूया आपण. 5 गुणिले 9.8 गुणिले 1 9.8 भागिले 6 असं आहे तसं लिहूया आणि 9.8 ला काय करूया 6 ने भागूया. 6 × 1 = 6. त्यानंतर 9 6 दिले 3 राहिले 3 × 8 घेतले मग 6 × 6 = 36. 38 मधून 36 गेले 2 राहिले 2 × 0 घेतले 6 × 3 = 18. हे उत्तर या ठिकाणी येतं. पुन्हा 5 ने काय करायचंय 1.634 ला गुणायचं आहे. गुणाकार बघा 5 × 20 20 × 0 = 2 5 × 3 = 15 15 × 2 = 17 हातचा या ठिकाणी 1 आला. 5 × 6 = 30 आणि 1 × 1 = 31 त्यानंतर हातचा 3 आला आणि 5 × 1 = 5 आणि 3 × 8 आले बघा. या ठिकाणी वस्तूचं चंद्रावरचं वजन जे आहे डब्ल्यू डब्ल्यू बरोबर वस्तूचं चंद्रावरचं वजन 8.170 एवढं आलं. वजन असल्यामुळे याला न्यूटन हे एकक काय केलं जातं देण्यात येतं. बघा उत्तराला काय करायचे चौकट करायचे. या ठिकाणी आपण त्या वस्तूचं वस्तुमान आणि वजन चंद्रावर किती असेल ते काढायचंय. या ठिकाणी आपण काय केलं त्या वस्तूचं वजन काढलेलं आहे ते वजन किती आलं 8.170 न्यूटन आलं. आणि यानंतर आपल्याला त्या वस्तूचं वस्तुमान जे आहे ते वस्तूचं वस्तुमान कोणत्याही ग्रहावर गेलं तर ते बदलत नाही ते स्थिरच राहतं आणि ते वस्तूचं वस्तुमान जे आहे ते 5 किलोग्रॅम. वस्तूचं वस्तुमान 5 किलोग्रॅम आलं आणि त्या वस्तूचं चंद्रावरील वजन हे किती आलं 8.170 न्यूटन आलं. तर हे जे गणित आहे हे गणित तुम्ही काय करा त्याचा सराव तुमच्या वहीमध्ये करा आणि याच्या संदर्भात काही कमेंट असेल उदाहरणासंदर्भात काही कमेंट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची एक एक कमेंट मला प्रोत्साहन देण्यासाठी कारणीभूत ठरते. आणि पुन्हा एकदा जे माझ्या चॅनेलवर नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ आपण क्वेश्चन नंबर 5D हा बघणार आहोत. वेळात वेळ काढून आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद. या सोडविलेल्या उदाहरणाचा स्वाध्यायी वहीत सातत्याने सराव करा. नेक्स्ट व्हिडिओ क्वेश्चन नंबर 5D गुरुत्वाकर्षण इयत्ता 10वी आणि विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.